Okay, so once again we will see, during the female fetus is in the womb of mother, it having oogonium. Okay, these are called as agnist or the cells of agnist. Okay, and during this happens during pre-puberty. Okay, during pre-puberty, this oogonium undergoes development from primordial cells. These are the primordial cells. These primordial cells having primary oocyte and which is surrounded by follicular cells. It is surrounded by follicular cells. Okay, so at the age of puberty, what happens? The FSH works, which is released from the anterior pituitary, which works on these primordial follicular cells, and these primordial follicular cells get converted into primary follicle. It get converted into primary follicle. Though this still it having what it having? Primary oocyte, and which is surrounded by follicular cells. Only the difference between this, what is the difference? These follicular cells undergoes mitotic division. And number of these follicular cells increases. Okay, and now we call this cells called as a granulosa cells. Now these cells we can call it as a granulosa cells, and granulosa, and the layer is called as a granulosa layer. Still it having primary oocyte. अजूनही याच्यामध्ये काय आहे? हे प्रायमरी ऊसाइट आहे. And the next one, exactly now the primary follicle get converted into secondary follicle. आता हे प्रायमरी फॉलिकल जे काय आहे, हे प्रायमरी फॉलिकल, दिस इज द प्रायमरी फॉलिकल, दिस इज अ primordial follicle, and this is a primary follicle. Primary, we can say it like this also, primary follicle. Hello, primary follicle also the same mantle jata ya paddhatine. Mata he primary follicle asel, ata he primary follicle move hote, yacha madhe kay tayar kele janar aahe, ata secondary follicle tayar kele janar aahe. काय होणार आहे इथे? सेकंडरी फॉलिकल. आता सेकंडरी फॉलिकल होत असताना काय होतं इथे? व्हॉट आर द चेंजेस? ओके, ते जे काही चेंजेस आहेत ते आपण समजून घ्या. प्रायमरी टू सेकंडरी फॉलिकल तयार होत असताना यामध्ये द मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा सेल्स जो काय आहे ना, तर तो वाढला जातो. ओके, मग आता यामध्ये एक झालं काय की एस्पेशली इथे प्रायमरी टू सेकंडरी फॉलिकल तयार होत असताना primary oocyte, which is surrounded by these cells, now we call it as a granulosa cells. याला आपण काय म्हणतो आता? ग्रॅन्युलोसा सेल्स. आता या ग्रॅन्युलोसा सेल्स अशा खूप साऱ्या आहेत. ओके, दीज आर द ग्रॅन्युलोसा लेअर. हा काय आहे? ग्रॅन्युलोसा लेअर आहे. ठीक आहे, ग्रॅन्युलोसा लेअर. Too many layers. These are the granulosa cells. आता इथे होते काय? हे जे काही ऊसाइट आहे, प्रायमरी ऊसाइट आहे, त्याच्या भोवती वन अनादर लेअर मेम्ब्रेन गेट फॉर्म. इट इज कॉल्ड एज अ झोना पेलुसिडा. इथे एक काम होतं की या प्रायमरी ऊसाइटच्या भोवती, प्रायमरी ऊसाइट जे काय आहे ना, ह्याच्या वरती तयार होतं वन लेअर कॉल्ड एज अ झोना पेलुसिडा. ओके, मी याला लेबल करते प्रायमरी ऊसाइट. प्रायमरी ऊसाइट अँड दिस लेअर ब्ल्यू कलरने जो दाखवलाय त्याला आपण म्हणूया झोना पेलुसिडा. काय झालं आहे? स्टील इट हॅव्हिंग टू एन. ओके, प्रायमरी ऊसाइटच आहे हे, आणि त्याच्या भोवती काय आहे? वन मोर लेअर गेट फॉर्म, त्याला आपण काय म्हंटल? झोना पेलुसिडा लेअर असं म्हटलं. आता झोना पेलुसिडा तयार झाला आणि त्याच भोवती
ग्रॅन्युलोसा सेल्स मेम्ब्रेन आहे. कोणत्या सेल्स आहेत? ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत. ओके, आता याचं सेकंडरी फॉलिकल तयार होत आहे. सेकंडरी प्रायमरीचं सेकंडरी फॉलिकल तयार होत असताना या ज्या काही ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, दीज ग्रॅन्युलोसा सेल्स मूव्स. ओके, इथे काय तयार करतात? कॅव्हिटीज तयार करतात. काय तयार झालं इथे? कॅव्हिटीज. आता इथे काय तयार झाला? कॅव्हिटीज. आणि या कॅव्हिटीज ज्या काय आहेत ना, दीज कॅव्हिटीज गेट फिल्ड विथ अ फ्लुइड. इथे काय तयार झाले? कॅव्हिटी, स्पेस तयार झाले. कॅव्हिटी म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया स्पेस तयार झाले. अँड विच इज फिल्ड विथ अ फ्लुइड. क्लिअर? ओके, आता इथे स्पेस ज्या काय तयार झाला याला म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज एस्पेशली दीज आर द अँट्रम. याला आपण काय म्हणूयात? अँट्रम ऑर फॉलिक्युलर स्पेस. अँट्रम ऑर फॉलिक्युलर स्पेस. फॉलिक्युलर स्पेस. आता ही जी काही अँट्रम किंवा फॉलिक्युलर स्पेस जी काही तयार झाली आहे, तर त्याच्यामध्ये जे काही फ्लुइड आहे विच इज विस्कस वन, आणि ते जे काही फ्लुइड आहे दॅट फ्लुइड इज कॉल्ड ॲज लिकर फॉलिक्युल. लिकर फॉलिक्युल और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॉलिक्युलर फ्लुइड. फॉलिक्युलर फ्लुइड काय? फॉलिक्युलर फ्लुइड असं म्हटलं जातं. क्लिअर? काय झालं? प्रायमरी टू सेकंडरी होत असताना हे अर्ली सेकंडरी फॉलिकल. ओके, मग आता प्रायमरी टू सेकंडरी फॉलिकल होत असताना इथे काय तयार झालं? या प्रायमरी ओसाइटच्या भोवती एक लेअर तयार झाला, त्याला नाव दिलं आपण झोना पेलुसिडा लेअर. आणि त्यानंतर या ग्रॅन्युलोसा सेल्स ज्या काय आहेत तर त्याच्यामध्ये काही स्पेस निर्माण झाली, त्या स्पेसला अँट्रम असं म्हटलं गेलं, आणि त्याचमुळे याला काय म्हटलं जातं? अँट्रल फॉलिकल. किंवा या प्रायमरी फॉलिकलला प्री अँट्रल फॉलिकल असं म्हटलं जातं, याला अँट्रल फॉलिकल असं म्हटलं जातं. सेकंडरी फॉलिकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँट्रम, आणि विच इज फिल्ड विथ अ विस्कस फ्लुइड कॉल्ड ॲज अ लिकर फॉलिकल किंवा फॉलिक्युलर फ्लुइडने ते भरलंय. इथपर्यंत क्लिअर झालं? आता याच्यामध्ये काय आहे ते पहा अजून. आता इथे जसं हा as soon as the granulosa layers get formed किंवा ग्रॅन्युलोसा सेल्स ज्या काय तयार झाल्यात, त्या तयार झाल्यानंतर वी स्टार्ट सिक्रेटिंग द हार्मोन नेम्ड ॲज एस्ट्रोजन. त्याचा रिझल्ट काय तयार झाला? या ग्रॅन्युलोसा सेल्स तयार झाल्यामुळे त्यांनी कोणता हार्मोन तयार करायला सुरुवात केलं? इस्ट्रोजन. आणि हा इस्ट्रोजन काय आहे? द फिमेल सेक्स हार्मोन इज अ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक दाखवणारा हार्मोन फिमेल मध्ये मानला जातो. क्लिअर? तर तो सिक्रेट करायला सुरुवात केली. कोणता हार्मोन? माय डियर स्टुडंट, आजचं जे काही लेक्चर आहे ना ते मेजरली सो मेनी पॉइंट्स विच आर डीलिंग विथ सीईटी ॲज वेल ॲज नीट कम फर्मली फ्रॉम द नीट. द क्वेश्चन कॅन बी आस्क्ड विथ अ हार्मोनल कंट्रोल ऑन ओव्हुलेशन यावरती येतात. आणि त्यामुळे बऱ्याचदा की कोण कोणते हार्मोन सिक्रेट केले जातात आणि कुठे तयार होतात हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ही फॉलिक्युलर डेव्हलपमेंट जी काय आहे किंवा येस फॉलिक्युलर डेव्हलपमेंट ही प्रॉपरली स्टडी करणं गरजेचं आहे. सो एव्हरीवन लिसन केअरफुली. काय झालं की मग ग्रॅन्युलोसा लेअर जो काय तयार झाला त्यामुळे काय झालं की इस्ट्रोजन सिक्रेशनला सुरुवात झाली आहे. आता इथे काय झालं की एक लेअर तयार झाला, झोना पेलुसिडा लेअर तयार झाला. आणि त्याचबरोबर स्पेस तयार झाली, त्याला म्हटलं अँट्रम. ती फिल झालं कशाने? तर लिकर फॉलिक्युली. ओके, फ्लुइडने भरले गेले ही स्पेस, किंवा याला आपण म्हटलं की फॉलिक्युलर फ्लुइड. ओके, त्याच्याने ते भरलं गेलं. आता त्यानंतर नेक्स्ट वन काय की हे फर्दर ऑन सेकंडरी फॉलिकल जे काय आहे ते टर्शरी फॉलिकल बनतं. आता हे सारे चेंजेस प्रायमरी टू सेकंडरी. सेकंडरी होत असताना आता तुम्ही सांगायचं काय होतं? सेकंडरी फॉर्म होत असताना हे याच्या भोवती ओसाइटच्या भोवती काय तयार झालं? वन मोर लेअर गेट फॉर्म. नाव काय त्याचं? झोना पेलुसिडा. त्यानंतर त्याच्या भोवती ज्या काही सेल्स आहेत या सेल्सच्या मध्ये काय झालं की स्पेस तयार झाली. सपोज दिस इज अ स्पेस,
काय तयार झाली इथे स्पेस तयार झाली आणि या स्पेस ज्या काय आहेत त्या कशाने भरल्या गेल्या तर फ्लुइडने भरल्या गेल्या. ओके या ज्या काही स्पेस आहेत त्या फ्लुइडने भरल्या गेल्या याला म्हटलं जाते काय अँट्रम. काय म्हटलं जाते अँट्रम. आणि आता हे झालं काय सेकंडरी फॉलिकल. हे काय झालं सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल क्लियर. आता सेकंडरी फॉलिकल टर्न्स इनटू द ग्राफियन फॉलिकल और टर्शरी फॉलिकल तयार होतं. आता ते कसं तयार होतं. आता याच्यामध्ये काय होतं की ही जी काय अँट्रम आहे ना किंवा लिकर फॉलिक्युली सॉरी जी काय अँट्रम कॅव्हिटी जी काय आहे ती वाईड होते. मी हे चेंज आता इथे आपण पाहूया किंवा याच्यातच मी एक्सप्लेन करते. ओके बेटर मी आपण इकडे ड्रॉ करू. आता मात्र याला आपण प्रायमरी ओसाइट न म्हणता वी कॅन कॉल इट ऍज अ सेकंडरी ओसाइट. ओके मग सेकंडरी ओसाइटच्या भोवती काय झालंय तर स्पेशली काय झालंय की स्पेस रिअरेंजमेंट झाली या सेल्सची आणि या सेल्स रिअरेंज होत असताना त्यांनी स्वतःला जे काही रिअरेंजमेंट केलंय त्याच्या भोवतीच्या या सेल्स ग्रॅन्युलोसा सेल्स किंवा आपण त्याला फॉलिक्युलर सेल्स असं म्हणूया. दीज आर द फॉलिक्युलर सेल्स. ओके या फॉलिक्युलर सेल्स आहेत नंबर ऑफ खूप सारे. आता या सेल्सने स्वतःला इथे जर्म हिल किंवा क्युमुलस ओफोरस तयार केलं यानुसारचं स्ट्रक्चर तयार केलं. क्लिअर. आता त्यानंतर नेक्स्ट काय की इथे फ्लुइडने भरलेली कॅव्हिटी तयार केली जाते. काय तयार केली जाते केली जाते फ्लुइडने भरलेली कॅव्हिटी. ओके हे मध्ये जी काय एम्प्टी स्पेस दाखवली जाते ती एम्प्टी स्पेस फ्लुइडने भरली आहे. नाव काय त्या फ्लुइडचं लिकर फॉलिक्युली. काय म्हटलं जातं त्याला लिकर फॉलिक्युली असं म्हटलं जात आहे. आता ह्याच्यामध्ये देखील मल्टिपल लेयर्स तयार केले गेले डिवाइड होतात. These are so many layers which are forming thicker internal and thicker external layer. Okay. तर हे जे काही तयार झालं वी कॅन कॉल इट ऍज अ वॉट वी कॅन कॉल इट ऍज अ ग्राफियन फॉलिकल. हे काय तयार झालं तर दिस इज अ ग्राफियन फॉलिकल. हे जे काय तयार झालं ते काय झालं ग्राफियन फॉलिकल. क्लियर. ओके सो एव्हरीवन इज क्लिअर. तर हे तयार झालं काय ग्राफियन फॉलिकल. आता ग्राफियन फॉलिकल जे काय आहे तर याच्यामध्ये काय असतं तर सेकंडरी ओसाइट ह्याला जे काय नाव दिलं ते काय असेल सेकंडरी ओसाइट. सेकंडरी ओसाइट. आता इथे नीट लक्षात घ्या सेकंडरी ओसाइट जे काय आहे ते याच्या बाजूला इथे सेकंडरी ओसाइटच्या या बाजूला एक फर्स्ट पोलर बॉडी पण आहे. काय आहे इथे फर्स्ट पोलर बॉडी. फर्स्ट पोलर बॉडी. आता हे पोलर बॉडी जे काय आहे ती आपल्याला येट इट्स फंक्शन इज नॉट नोन पण ती फॉर्म केली जाते. ओके आणि ती अगदी फर्टिलायझेशन झाल्यानंतरही इम्प्लांटेशन होतपर्यंत राहते पण अजूनही त्याचं फंक्शन आपल्याला माहीत नाहीये. तर हे काय झालं सेकंडरी ओसाइट आणि त्याच्या सोबतीला काय आहे तर तिथे प्रायमरी फर्स्ट पोलर बॉडी तयार झाली. काय तयार झाली तिथे फर्स्ट पोलर बॉडी तयार झाली. त्यानंतर जो इनर लेअर आहे दिस इनर लेअर इज कॉल्ड ऍज अ थिका इंटरनल लेअर. दिस लेअर इज अ थिका इंटरनल इंटरनल लेअर. दिस इज द थिका एक्सटर्नल लेअर.
this is the theca external layer. Clear? Okay, theca interna, theca externa, and it having especially the antrum. This is the antrum. This is the antrum. Antrum, which is filled with a fluid, which is a viscous fluid around this, is called as a Leaker follicle. याला आपण काय म्हणतो? Leaker follicle. Fluid आहे हे. ते याच्या भोवती आहे. आता त्यानंतर इथे जे काही एस्पेशली यातील जो काही थिका इंटरनल लेअर जो काय आहे, दिस थिका इंटरनल लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर, हा थिका इंटरनल लेअर जो काय आहे तो लेअर एक्झॅक्टली रिस्पॉन्सिबल आहे कसलं फॉर्मेशन करण्यासाठी, इस्ट्रोजन. म्हणजे मॅक्सिमम अमाऊंट ऑफ इस्ट्रोजन फॉर्मेशन कोण करतं तर थिका इंटरनल लेअर करतो. म्हणजे ऍज यू नो द ग्रॅन्युलोसा सेल्स या काय आहेत, तर ग्रॅन्युलोसा सेल्सच आहेत. या पण काय आहेत, तर ग्रॅन्युलोसा सेल्सच आहेत. फक्त या ग्रॅन्युलोसा सेल्सने स्वतःला काय केलं, रिअरेंज करून घेतलं दोन लेअरमध्ये. एक झाला आतल्या बाजूचा थिका इंटरना, बाहेरच्या बाजूचा झाला थिका एक्सटर्ना. ओके, आता त्यानंतर की या ग्रॅन्युलोसा सेल्स किंवा आपण ग्रॅन्युलोसा सेल्स कोणाला म्हटलं, तर या फॉलिक्युलर सेल्सलाच आपण पुढे कन्वर्ट होत गेल्या आणि त्याला आपण ग्रॅन्युलोसा सेल्स असं म्हटलं. म्हणजे मुळातच त्या काय आहेत, येस काय आहेत, त्या फॉलिक्युलर सेल्सच आहेत, बरोबर. पण त्या काय झालं की जसं त्यांची ग्रोथ होत गेली तसं आपण त्याचं नाव बदललं. नाव बदलून काय दिलं त्याला नाव, येस एव्हरीवन, ग्रॅन्युलोसा सेल्स. ग्रॅन्युलोसा सेल्सने ग्रॅन्युलोसा लेअर तयार केला आणि तो ग्रॅन्युलोसा लेअर नंतर पुढे काय झालं, या सेल्सने स्वतःला रिअरेंज करून घेतलं. रिअरेंज कशामुळे केलं गेलं, तर हे जे काही फ्लूड आहे ना, ऍज द नंबर ऑफ सेल्स इन्क्रीजेस, या सेल्सचा संख्या जशी वाढली तसं फ्लूडचा अमाऊंट काय झाला इथे, वाढत गेला. आणि हा अंडर द इन्फ्लुएन्स, आता हे सेल्सची संख्या वाढणं किंवा या सेल्सने नंतर ग्रो होणं हे कोणाच्या अंडर आलं, येस एव्हरीवन, येस बोला, येस, इट कम्स अंडर द हार्मोन विच इज द पिट्युटरी हार्मोन नेम्ड ऍज अ, येस व्हेरी गुड, नेम्ड ऍज अ FSH. सो इट कम्स अंडर द हार्मोन FSH. So from the primordial follicle, the development of follicle from primordial to Graafian follicle formation, okay, is come under the hormone. त्याच्या मागील गोष्टी, या सर्वांमागे कोण आहे, तर हार्मोन की जो पिट्युटरीने सिक्रेट केला, नाव काय त्याचं, FSH. काय नाव आहे त्याचं, FSH. सो माय डिअर स्टुडंट, वन एक गोष्ट प्रॉपरली डोक्यात घ्या, ती कोणती आहे की या फॉलिक्युलर सेल्स ज्या काय आहेत, या फॉलिक्युलर सेल्सवरती दोन प्रकारचे रिसेप्टर्स असतात. म्हणजे ते दोन प्रकारचे हार्मोनला रिसीव्ह करणारे रिसेप्टर्स आहेत त्याच्याकडे. आता या ज्या काही सेल्स आहेत, फॉर एक्झाम्पल दिस इज सेल, ओके, फॉर एक्झाम्पल दिस इज अ सेल, या सेलवरती मी दोन वेगवेगळ्या कलरने इंडिकेट करते. हा एक रिसेप्टर आहे, येलो कलरने दाखवलेला, आणि हा दुसरा एक रिसेप्टर आहे. ओके, डोंट कन्फ्यूज, सगळ्या बाबी क्लिअर झाल्या पाहिजेत. आता हे दोन रिसेप्टर आहे. आता हा जो काही रिसेप्टर आहे ना, हा रिसेप्टर रिसीव्ह करतो FSHला आणि हा रिसेप्टर रिसीव्ह करतो LHला. भानगड काय नाहीये, एकच एक सेल आहे. काय म्हणते, ही फॉलिक्युलर सेल. ओके, तिच्यावरती दोन वेगवेगळ्या प्रकारचे हे काय आहेत, तर रिसेप्टर्स आहेत. आता कंडिशन वाईज ही बाब होत असते, कंडिशन वाईज. ओके, मग कंडिशन काय आहे की बाबा सुरुवातीला इथे काय झालं, पिट्युटरी कडनं पहिल्या 14 दिवस, फर्स्ट हाफ डेज, 28 पैकी पहिले अर्धे दिवस जे काय आहेत त्यामध्ये पिट्युटरी काय रिलीज करते, FSH. मग FSH रिलीज केलं तर या ज्या काही फॉलिक्युलर सेल आहे, ही जी काही फॉलिक्युलर सेल आहे, ती कोणाला रिसीव करते, येस एव्हरीवन,
बोलो इट रिसीव्स ओनली एफएसएच एफएसएच रिसीव के फंक्शन ट्रिगर के फर्दर ऑन पुढचे हाफ डेज पुढचे 14 दिवस ही इथे एफएसएच नसणार आहे मग ही सेल फक्त कोणाला रिसीव करणार आहे एलएचला कोणाला रिसीव करेल एलएचला आणि ज्या वेळी ही एलएचला रिसीव करेल त्यावेळेस तिचं फंक्शन वेगळं असणार आहे व्यक्ती बदलला आलेला गेस्ट बदलला आणि त्या गेस्टला आपण दिली जाणारी जी काही पाहुणचार असेल तो वेगळा असणार आहे क्लिअर का कन्फर्म का सगळ्यांना काय फॉलिक्युलर सेल्स जी काय आहे या फॉलिक्युलर सेल वरती दोन काय आहेत वेगवेगळे रिसेप्टर्स आहेत रिसेप्टर असतात या रिसेप्टर्स मुळे काय की सुरुवातीच्या हाफ डेज मध्ये ते एफएसएच ला रिसीव करतात त्यामुळे काय झालं की फॉलिक्युलर डेव्हलपमेंट घडून आली ओव्हॅरियन फॉलिकलची डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्याने काय झालं की प्रिमॉर्डियल फॉलिकल पासून काय तयार झालं हे ग्राफियन फॉलिकल तयार झालं एव्हरीवन क्लिअर ओके आता हे ग्राफियन फॉलिकल तयार झालं ओके आता इथे ही फॉलिक्युलर डेव्हलपमेंट होती आता इथे काय झालंय एस्पेशली फॉलिकलच्या सेलची संख्या वाढली फॉलिक्युलर सेलची संख्या वाढल्यामुळे झालं काय की या फॉलिक्युलर सेल्सने इथे सिक्रेट करायला सुरुवात केलं खूप सारं फ्लूइड आणि त्याच्यामुळे काय झालं याच्या भोवती काय झालं इथे असलेल्या सेल्सने स्वतःला रिअरेंज केलं लाईक दिस वे क्लिअर त्यांनी स्वतःला रिअरेंज केलं आणि कॅव्हिटी जी काय आहे की जी फ्लूइडने भरलेली आहे ती तयार केली त्याला आपण म्हटलं एंट्रम आणि त्याच्यामध्ये जे फ्लूइड आहे त्याला काय म्हटलं लिकर फॉलिक्युलर गॉट द पॉइंट ओके आणि मग त्याच्याने इथे काय तयार झालं त्या स्पेशली इथे तयार झालं ते जर्म हिल किंवा क्युमुलस ओफोरस असं याला म्हणतात हे जर्म हिल तयार झालं जर्म हिल किंवा क्युमुलस ओफोरस असं त्याला म्हटलं जातं ओके हे तयार केलं गेलं आणि याला आपण काय म्हणतो ग्राफियन फॉलिकल फॉर्मेशन ऑफ द ग्राफियन फॉलिकल मग इथे काय तयार झालं बिग साईज्ड काय तयार झालं तर ग्राफियन फॉलिकल इथे तयार झालं ओके बिग साईज्ड ग्राफियन फॉलिकल गेट फॉर्म आता जसं हे ग्राफियन फॉलिकल की हे जे काही ग्राफियन फॉलिकल तिथे मी प्रॉपर दाखवलंय नीट लक्ष द्या हे तयार झालं तर इट कम्स टुवर्ड्स द विसिनिटी म्हणजे ते कॉर्टेक्सला मोठं साईज झालंय आणि ते कॉर्टेक्सच्या जवळ येतं आणि त्यामुळे कॉर्टेक्स हे काय आहे ते असं सोलन बनत असं फुगल्यासारखं ओके सोलन बनत पुढे येतं असं आणि त्यामुळे इथे आता हार्मोनचा रोल येतो तो दुसरा हार्मोन म्हणजे काय एलएच आणि त्याच्याने काय झालं की इथे फ्लूइडचा अमाऊंट पण वाढलाय राईट आणि प्रेशर पण एक्झर्ट केलं जात आहे आणि त्यामुळे काय झालं रप्चरिंग होत आहे आणि रप्चर झाल्यामुळे काय झालं आणि याला आपण म्हणतो ओव्हुलेशन ओके इट ऑकर्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अ हार्मोन नेम्ड एज एलएच काय म्हटलं जातं एलएच आणि हे काय आहे सेकंडरी ओसाइट हे काय आहे सेकंडरी ओसाइट आहे सेकंडरी ओसाइट आणि या प्रोसेसला आपण काय म्हणतो ओव्हुलेशन सो माय डियर स्टुडंट ओव्हुलेशन कशामुळे झालं तर या फॉलिक्युलर सेल्स वरती आता जो काय हार्मोन वर्क करतोय त्या हार्मोनचं नाव आहे एलएच तो काम करतो आणि त्याच्याने ब्रेकडाऊन करून आलेलं ग्राफियन फॉलिकल्स आणि त्याच्याने तयार झालं आहे त्याच्याने फॉर्म झालं काय ओव्हुलेशन अँड दिस ओव्हुलेशन ऑकर्स ऑन द डे ऑफ 14 कितव्या दिवशी होत आहे 14 डे ला होत आलं का लक्षात इथे रिसेप्टर वरती हार्मोन बदलला फंक्शन ट्रिगर झालं क्लिअर सो इथपर्यंत आपण पाहूयात अँड टुमारो आपण कम्प्लीट मेन्स्ट्रुअल सायकल पण पाहून घेऊया थँक्यू व्हेरी मच